आपण आहोत सावंतवाडीमध्ये आणि आपण या ज्या निवासस्थानी आहोत हे लिलेवाडा आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाया लेले. ते आपल्याला त्यांच्या वाड्याविषयी माहिती सांगतील. नमस्कार आजी आजोबा, आम्हाला तुमच्याबद्दल थोडंफार माहिती द्या. माझं नाव त्र्यंबक गणेश लेले, मी लहानपणापासून तिथे जन्मलो. शाळा मी त्यावेळेला कॉलेज नव्हतं, मी मॅट्रिक उठवलं पाहिजे. मॅट्रिकला इथेच होतो तेव्हा, 11वी मॅट्रिक होतं. कसुरकर शाळेत शिकलो. तत्पूर्वी 2 नंबर शाळा म्हणून म्युन्सिपाल्टीची शाळा होती, तिथे शिकलो. इथून मग कसुरकरमध्ये 11वी मॅट्रिक झाल्यानंतर इथे पुढे कॉलेज वगैरे काही नव्हतं, त्यामुळे मी सांगलीला शिकायला गेलो. आम्ही तिघ भाऊ, त्यातला मी मोठा आणि एक मोठी बहीण आहे. तिचं लग्न होऊन ती सांगलीला असते आणि दुसरा मधला भाऊ आहे तोही डॉक्टर झाला. 3 नंबरचा भाऊ आहे तो पणजीच्या मुष्टीपंड कॉलेजमध्ये प्रोफेसर होता, तोही आता रिटायर झाला. ओके, आम्ही लहानपण सगळ्या आमच्या तिघांच्या इथे गेलो. इकॉनॉमिक्स आहे आणि लहान गावात राहायची आवड म्हणून मी लग्न होऊन या घरात आले. मुंबई आणि सावंतवाडी याच्यामध्ये खूपच जमीन अस्मानाचा फरक होता. 70 साली मी लग्न होऊन आले आणि इथे मला खूप जड गेलं, पण एकूण या वाड्याशी मी खूप एकरूप झाले आणि खूप ऍडजस्टमेंट करून आता 50 वर्ष होतील आमच्या लग्नाला. आम्ही इथे एकत्र आहोत. मला 3 मुलगे आहेत. आम्हाला त्यापैकी 2 डॉक्टर आहेत, MD आहे आणि धाकट्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलंय. दोघांची लग्न झाले. मोठ्या मुलाचा मुलगा 10वीला आहे आणि धाकट्या मधल्या मुलाची हे 2 नातू माझे. हा 3रीत आहे आणि हा अटल प्रतिष्ठानमध्ये बालवाडीत आहे. तर याला स्केटिंग आणि ड्रॉइंग म्हणजे साधारण ह्या गावामध्ये जो स्कोप देता येईल तो आम्ही स्कोप दिलाय. मुलांनाही दिला, नातवंडांनाही. माझ्या दोन्ही सुना बाहेरच्या, एक सोलापूरची आहे मोठी आहे, ती डॉक्टर आहे आणि दुसरी सांगलीची आहे, ती ॲडव्होकेट आहे. ती इथे प्रिन्सिपल आहे लॉ कॉलेज. आणि धाकट्या मुलांनी इथेच थोडं केटरिंग आणि हे सुरू केलेलं आहे. त्याचं लग्न व्हायचंय. आजी, तुम्ही आम्हाला सावंतवाडीच्या इतिहासाबद्दल काय सांगाल? माझ्यापेक्षा जास्त सांगते. सावंतवाडीचा इतिहास म्हणजे असं ऐकलेलं आहे की मोठा जे आम्ही लिहिले त्यांना इथल्या यांनी राजेसाहेबांनी त्यावेळी जे कोण होते त्यांनी बोलवून घेतलं इथे. आणि एक जुनाकोट म्हणून जे इथे आहे तिथे एक बांध घर दिलं होतं वाड्यासारखं आणि हे त्यांनी बांधलेलं आम्हाला इथे विस्तारित केलं. हे समोर जो पलीकडे जो फाटक दिसतो ते लेल्यांकडची एक मुलगी गेली होती. ते मिलिटरीत होते, ते ग्वाल्हेरला होते, म्हणजे त्यांचं लेलेच ते सुद्धा ते ग्वाल्हेरला होते. आणि इथे कोणी लेल्यांना वारस नव्हता मुलगा, म्हणून तिथे माधवराव लेले म्हणून ते ग्वाल्हेरचे यांचे सहाध्यायी होते, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे सहाध्यायी होते. तर त्यांच्या ते संस्थान निरनिराळ्या संस्थानात फिरून इंजिनिअरिंगच्या बाबतीत सल्ले देणं वगैरे असं त्यांचं काम असायचं. ते सावंतवाडीला एकदा आलेले असताना आजोबांच्या वडिलांना भेटले आणि आम्हाला दत्तक पाहिजे असं सांगितलं त्यांनी. म्हणजे हे सदाशिव चिंतामण, म्हणजे गणेश सदाशिव, सदाशिव चिंतामण, चिंतामण मोरेश्वर असे ते पिढे. ते जे माधवराव देव होते त्यांचं लग्न झालं नव्हतं. ते म्हणाले मी येतो दत्तक. हे म्हणाले दत्तक तुम्ही मुलगा जे लग्न झालं पाहिजे मुलगा पाहिजे परत पुढे सुरू राहणार. ते म्हटल्यानंतर परत मी भावाला सांगतो म्हणून. पण ते एक म्हणजे भावाने भावाचं ऐकायचं, मोठ्या भावाचं ऐकायचं असं झालं होतं. त्यामुळे ते तिकडे जाऊन त्यांनी सांगितलं त्यांचं नाव सदाशिव दत्तक द्यायचं ठरलं. मग ते दत्तक वगैरे झाले असणार. पण ते इकडे आले नाही, मिलिटरीतच होते कॉलेजला. मग पुण्याला एक प्रॉपर्टी होती लेल्यांची, ते घर होत.
मिठून रिटायर वगैरे झाल्यानंतर आणि त्यांचा शेवटचा उर्वरित काळ आपण इथेच घालवायचा असं त्यांच्या मनात होत. त्यांनी सावंतवाडीला यावं असं एकूण सगळा विचार झाला आणि ते 35-36 दरम्यान सावंतवाडीत आले. त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळी मलेरिया वगैरे खूप होता सावंतवाडीत. वाड्याच्या परंपरा म्हणजे काय असणार होतं, ते संबंध मिळून एक घर होत. त्याच्यात हे लिहिले सगळे व्यवस्थित. माझ्या आठवणीत मेणा होता इथे घोड्याची पागा म्हणजे आता मध्ये आम्ही तिथे गाडी ठेवायचो ती घोड्याची पागा होती. घोडे असायचे आणि इथे मेणा होता. तो मेणा नंतर हे झाला पण त्या मेण्यातून लेण्यांच्या बायका मंडळी राजवाड्यात राहायची. त्यांना घेऊन राजवाड्यात जेव्हा कधी असायचं आणि कुणीतरी पूर्वीचे पूर्व 4-5 पिढीच्या आधी ते न्यायाधीश होते. त्या न्यायाधीशांना कशाचं कितीतरी पकडून दिलं होतं 57 सालच्या युद्धात की काय असं साधारण माझी अशी IQ आहे. त्या लेलीनबाई म्हणून होत्या म्हणजे 6-7 पिढ्यापूर्वी. हिशोब ठेवायचा, हिशोब ठेवला जायचा आणि काही कारणाने दुसऱ्यांना हिशोब ठेवायला दिल्यानंतर त्यात काम चुकारपणा आढळला आणि असं ते ब्रिटिशांचं पत्र आमच्याकडे आलं की लेलीनबाईंनाच तुम्ही पुढे हे करा. म्हणजे त्यावेळीच्या आमच्या लेले घराण्यातल्या बायका कर्तमगार होत्या असं त्याच्यावरून आपल्याला म्हणता येईल. वाड्यात वाड्याची जी रचना आहे तुमची, आता तुम्ही जसं सांगितलं की बाहेर पागा वगैरे आहे, तर वाड्यात अजून काय काय आहे म्हणजे तिथे जो येताना एंट्रन्सला जो दिंडी दरवाजा दिसतो तर तिथपासून तुम्ही आम्हाला जी वैशिष्ट्य आहे तो दरवाजा जो मोठा दरवाजा आहे तो कायम उघडला जात नव्हता. दिंडी दरवाजात माणसांची ये जा आणि तिथे वर नौबतखाना होता. म्हणजे पूर्वीच्या काळाप्रमाणे तिथे नौबती झाडल्या त्यांच्या कशासाठी काय, सकाळी उठण्यासाठी किंवा स्वारी येणार असली राजाची तर किंवा आमचे सरदार लोक जाणार असले तर असं असेल. आणि राजे जेव्हा उंट वगैरे उंटावरनं वगैरे यायचे तेव्हा त्या हे दार इतकं उंच आहे की त्यातनं उंट आरामात येत होत असं सगळं IQ आहे ना. आणि हे विशेष म्हणजे पूर्वी बायका अशा बाहेर पडद्यांची नसतात, तसंच खानदानीपणा होता तो एक प्रकारचा आणि बायका अशा बाहेर सतत वावरायच्या नाही. म्हणजे तुळशी वृंदावन साधारण हिंदूंच पुढे असतं पण आता हा वाडा इतका जुना आहे तितकंच ते तुळशी वृंदावन मागे आहे. इतकंच जुनं आहे म्हणजे तुळशीला पाणी घालणं वगैरे हे जे संस्कार परंपरा म्हणते ती तेव्हापासून आहे. आणि मागे एक चौकोनी विहीर आहे. चौकोनी विहीर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. साधारण विहिरी गोल आपण बघतो आणि त्याच्यामध्ये जिवंत झरे आहेत. याच्यामध्ये 4-5 जिने आहेत वर जायला आणि एक चोर जिना ही संकल्पना म्हणजे तुम्हाला नवीन येणार नवीन आहे की चोर जिना असायचा तो एक इमर्जन्सी मध्ये पळण्यासाठी. बाहेर आता वाड्याचं म्हणून एक ते सांगितलं तसं पाण्याची व्यवस्था होती. ते पाण्याचे पाईप वरून असे खाली आलेले म्हणजे ते आम्हाला बघितलेले. दुरुस्तीच्या वेळेला असा वासा असतो ना, त्या वाशातून संबंध पाईप पॅसेज होता. वाशातून कसं त्याला खोदून नाही केलं होतं त्या लाकडी पाईप आणि त्याच्यातून ते पाणी वाहत जायचं. तो एकदा असा ऍक्सिडेंटली मिळाला आता तो तुमच्या काहीतरी दुरुस्तीच्या कामात तो गेला. सगळ्या वाड्याचं पाणी सगळं तिथे ह्याच्यात पडत आणि मग ते पुढे वाळायला म्हणजे बाहेर वाड्याच्या पाणी त्या काळात पण सिवेज सिस्टीम ड्रेनेज सिस्टीम होती. आणि आता आपण ज्या ह्याच्यात बसलो ही खोली किंवा आतले खोली असेल तर त्यांना काय म्हणतात. वाडा मातीचा आणि सागवानी लाकडांनी तयार केलेला आहे. हा नंतर कौलारू आहे. किती माडी असली तरी वरती कौल आहे. माझ्या आठवणीत ज्या खिडक्या जेव्हा केल्या त्यावेळेला तेवढी मोठी फट तयार करायला भरपूर कष्ट झाले. म्हणजे एक पहाडचं एक हे मारलं की एवढंच निपुण पडायचं. भिंती रुंद आहे की याच्यामध्ये याची लाईफ वाढत जातात. जशी वर्ष जातील तसे ते घट्ट घट्ट होत जाते. त्यामुळे मटेरियल केलेलं आहे ते आयुष्य कमी होत नाही.
पक्ष जातील तसं ते टिकाऊपणा वाढत जातो. ऐकलं म्हणजे कोणीतरी अजंतिक पैकी कोणाकडून तरी ऐकलं मला काळ. आमचे एक काका म्हणजे वडिलांचे मामे भाऊ ते एकदा इथे येऊन गेले आणि ते सगळं घर बीर बघून आणखी 100 वर्ष काय बघायला नको असं त्यांनी त्याच्यावर कमेंट केले होते. नंतर आता दिसत नाही कोणाळे खुंट्या आहे तुम्ही नवीन याच्यात बघायला मिळत नाही म्हणजे खेळा चौकायचं तरी भयंकर प्रॉब्लेम वाटत. ऑलरेडी खुंट्या होत्या आहेत म्हणजे आणि हे कोणाळे म्हणतात याला आतला माझगर त्या माझगरात खुंट्या होत्या पण तेव्हा नवीनच सगळं नवीन नवीन असं आता असल्यामुळे आमचं मल्ल्या बाबांनी त्या खुंट्या कापून टाकले कधीपर्यंत या कापल्या नाही. आणि या वाडा आता तुम्ही एवढा वाडा सांगितला तर ह्या वाड्या संबंधित तुमच्या आठवणी काय काय? आठवणी म्हणजे एकतर या हवामानाप्रमाणे हा वाडा आहे म्हणजे जेव्हा मी कॉन्क्रीटच्या घरात येते तेव्हा मला ह्या वाड्यात आल्यावर ह्याचं महत्व जाणवतं की बाहेर उन्हात ना आपण जर आत आलो तर ह्या मातीच्या ह्याच्यामुळे आत एकदम थंड म्हणजे एसी नसतो पण तरी एसी सारखं वातावरण वाटतं आणि जेव्हा थंडी खूप असते तेव्हा या माझगिरात वगैरे एकदम उबदार वातावरण असतं. त्या मातीमुळे मातीच्या भिंतीमुळे सिमेंट कॉन्क्रीटच्या ज्या उकडतं पण खूप आणि थंडीत थंडी पण वाजते गारम तर तो एक ह्याचा फायदा आहे. दुसरं म्हणजे पाऊस इथे भरपूर 8-8 दिवस सूर्यदर्शन नाही अशा धोधो पाऊस असला पण कौलारू ढोरे असल्यामुळे गळणं किंवा म्हणजे एखादं कौल फुटलं तर ते बदलता येतं पण स्लॅब फुटली गळायला लागली तर आपल्याला काही करता येत नाही. तसा प्रॉब्लेम मला इतक्या वर्षात इथे जाणवला नाही त्यामुळे कौलारू घरं आणि मातीच्या भिंती आणि सागवान लाकूड असल्यामुळे त्याला काही हे झालेलं नाही नुकसान झालेलं नुकसान फारसं नाही झाले. शेणाच्या जमिनी होत्या आधी या जमीन ह्याच्याप्रमाणे आता बदल केले थोडे थोडे. आणि आता तुम्ही सगळे म्हणजे तुमची मुलं नातवंड तुम्ही एकत्र राहता तर आता जे लोक राहतात की प्रत्येक जण सेपरेट फॅमिलीमध्ये राहतात तर त्यापेक्षा हे कधी पण चांगलंच आहे कारण की आपली परंपराच आहे ती भारतीय संस्कृतीच आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब केव्हाही फायद्याचे जास्त फायदे तोटेही आहे पण जर तुमच्यासारख्या ऍडजस्ट करणाऱ्या मुली असतील तर त्याचे फायदे जास्त आहे कारण मुलं तर इथेच राहिलेली आहेत पण मुली बाहेरून आल्या ज्या सुद्धा त्या ऍडजस्ट झाल्यामुळे आम्ही एकत्र राहू शकतोय. आणि एकत्र कुटुंबाचे फायदे म्हणजे आता मुलांचे प्रश्न येतात आता तुमच्या घरी मुंबई पुण्याला बघितलं असेल की आई बाहेर जाते मुलं शाळेत नाही येतात घरात कोणच नाही कुलूप काढून मुलगा आत येतो मग काहीने ठेवलं असेल गडबडीत ठेवलं नसेल तर ते सगळं तसं दुर्लक्ष ह्या अडा संस्कृतीमध्ये होत नाही म्हणजे आता आजी आजोबा आम्ही आहोतच घरात पण समजा आम्ही नसलो तरी अशी बिराड जी होती ते आमच्या मुलांकडे लक्ष द्यायची असा हा फायदा वाडा. मग अशी तुम्ही जे टेम्परेचरबद्दल सांगितलं की बाहेर ऊन असलं तरी आत एसी सारखं वाटतं तर मग तसंच डायरेक्ट लाईन ऊन जो असतो डायरेक्ट सनलाईट तर त्याबद्दल काय सांगाल का या वाड्याबद्दल काय वैशिष्ट्य की डायरेक्ट सनलाईट किंवा लाईट व्हेंटिलेशन कसं आहे? डायरेक्ट सनलाईट म्हणजे कौलातनं हे असतात ना त्याला काचा लावण्याच्या त्याच्यातनं डायरेक्ट येतो ना प्रकाश किंवा या खिडकीतनं उन्हाचे कवडसे येतात. वास्तुशास्त्रज्ञ येऊन गेले मध्ये आणि त्यांनी एकूण म्हणजे आता वास्तुपुरुष अशी जी संकल्पना आहे तर त्यामध्ये या वाड्याच बरोबर बसते असं त्यांनी आणि आता इतके वर्ष चालू आहे म्हणजे काही आम्हाला त्रास झालेला नाही त्यामुळे ते बरोबर आपण म्हणायला हरकत नाही. गणपती जो आहे तो गणपती हे जे समोर तुम्हाला देवाला दिसतोय पितळेचा लाकडी दरवाजाच्या आज जो पितळेचा दरवाजा आहे त्याच्यात पार्थिव गणपती गणेश चतुर्थीला त्याच्याच मावायचा अशी परंपरा आहे त्यामुळे त्यात मावेल असा एवढाच गणपती असतो त्यावेळेला हा जो रोजच्या पूजेतला गणपती आहे तो आम्ही खाली काढून ठेवतो तिथेच खाली मोठ्या देवा आहे आणि त्याची पूजा वगैरे होते 5 दिवसाचं हे असतं बाकी त्या 5 दिवसात अथर्वशीर्षाची सहस्रावर्तन वगैरे असं पूर्वी होतं पण आता आम्ही आमची आम्हीच करतो बसून सहस्रावर्तन असं नाही सगळ्यांनी मिळून 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं असं त्या
पहिल्या दिवशी करतो आता भाऊ वगैरे आली येत नाही येतो त्या दिवशी येतो एक भाऊ तसे कोणी राहायला येत नाही पूर्वी यायचे म्हणजे मुलांच्या शाळा त्यातपर्यंत येत होते आता पुढे नाही त्यांना आणि नवरात्र 8 दिवस असत आणि हे दत्तक घराणं असल्यामुळे नवरात्र मागून घेतलेले आहे असं ऐकू आहे सगळं कि त्यामुळे 8 दिवस नवरात्र अष्टमीला नवरात्र उठत ते बोडण म्हणून आमच्या कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये एक आहे देवीच ते करतो आम्ही आणि रोज सवाष्ण ब्राह्मण असं म्हणजे अन्नदान 8 दिवस भरपूर अन्नदान करायचं देवीचा उत्सव करायचा हळदी कुंकू करायचं पंचमीला आणि सगळ्या आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं आणि ही मंडपी जी आहे ती गणपती तिथले स्पेशल सावंतवाडीची फळं तुम्हाला माहिती असतील लाकडी फळं तर ती फळं सगळी आम्ही त्या मंडपीला लावतो ती दसऱ्यापर्यंत आम्ही ठेवतो म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं आहे ती परंपरा अजून आम्ही जपतोय आता हा हंडा दिसतोय ना आपल्या मागे तर याच्यामध्ये तुम्हाला सावंतवाडीच चित्रकला दिसेल म्हणजे गंजिफा म्हणून एक खेळ आहे खूप जुना तुम्हाला ऐकून माहिती असेल राजे राजवाड्यांमध्ये असायचा तो आणि त्याचे 52 पत्ते जसे असतात तसे पत्ते असतात चौकोनी किंवा गोल आणि त्याच्यावर महाभारत पुराणकालीन कथा असतात त्याच्यावर आणि ते लाखेचे रंग आता तुम्ही सांगितलं लाखेचे रंग वापरले जातात म्हणजे सावंतवाडीच्या फळांना जे प्रसिद्धी आली ती त्या लाखेच्या रंगामुळे आली ते मिटत नाहीत किंवा असं फेड होत नाही त्यातला तो एक नमुना आहे आणि त्या देवाऱ्याचं सुद्धा सांगितलं मागचा जो गणपती आहे त्या चितारींनी कॉम्प्युटरवर हे करून परत होता तसा व्यवस्थित आम्हाला रंगवून दिलाय अशा जुन्या वस्तू सांगितल्या तुम्ही की देवार आहे पुन्हा ही आहे अशी अजून कोणती वस्तू आहेत तुमच्या घरामध्ये की खूप पूर्वीपासून आहेत त्या आहे तशा आहेत तलवारी आहे आणि मध्ये तिला तिसऱ्या माळ्यावर आमचा पंडा मुलगा आणि जे खेळत असताना नाणी सापडली 400 वर्षापूर्वीची ती आहे तसं म्हणायला हरकत नाही कारण एका नाण्यावर शाह सोनं शिवस्य अशा मुद्रा मुद्रा राजे असं शिवाजी महाराजांचे अक्षर दिसतात